ऑल जो गेम आपण आता बघणार होतो एकोणीसशे एकोणनव्वद साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला वॅसिली मेलिनिन आणि काळ्या बाजूला कॉन्स्टंटिन अँड्र्यू तर चेस खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं की त्याने काहीतरी अफलातून अटॅक करून दाखवावा वेळप्रसंगी आपल्या मोहऱ्यांचे बळी द्यावेत आणि समोरच्या खेळाडूला एक अफलातून चेकमेट कॉम्बिनेशनने हारवून दाखवावं तर या डावात देखील तुम्हाला हे सर्व काही पाहायला मिळेल आणि मला खात्री आहे की हा डाव बघितल्यानंतर जर तुम्ही चेस खेळायला सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच हा डाव आहे तसे खेळण्याचा प्रयत्न कराल तर हे दोन्ही खेळाडू काही फारसे प्रसिद्ध नाही आहेत पण हा डाव अतिशय चांगला आहे आणि जगातल्या फेमस डावांपैकी एक आहे डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूंनी केली डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स सी फोर सी फाईव डी फाईव्ह बी फाईव्ह सी टेक्स बी फाईव्ह ए सिक्स बी टेक्स ए सिक्स बिशप टेक्स ए सिक्स नाईट सी थ्री डी सिक्स नाईट एफ थ्री जी सिक्स जी थ्री बिशप जी सेवन एच फोर कॅसल बाय ब्लॅक एच फाईव्ह आणि आपण पाहिलं की काळ्या खेळाडूने कॅसलिंग केल्याबरोबर पांढऱ्या खेळाडूने आपले बाकीचे पीसेस सोडून दिले पण हे प्याद पुढे ढकलायला सुरुवात केली आणि त्याचा प्रयत्न हा या राजाभोवतीचा कॅसल ब्रेक करण्याचा आहे ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले नाईट टेक्स एच फाईव्ह रूप टेक्स एच फाईव्ह आणि हे एक्सचेंज सॅक्रिफाईस ज्याला म्हणतात जिथे एखादा खेळाडू आपल्या हत्तीचा वापर करून समोरच्या खेळाडूचा घोडा किंवा उंट मारतो त्याला एक्सचेंज सॅक्रिफाईस म्हणतात ते इथं पांढऱ्या खेळाडूने केलेलं आहे आपल्या हत्तीचा वापर करून घोडा मारलेला आहे ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले जी टेक्स एच फाईव्ह खरं तर दुसरा कोणताही पर्याय नव्हता पण आता हे झाल्यामुळे राजा समोरचा हा कॉलम थोडासा कमकुवत झालेला आहे पुढची होती क्वीन सी टू नाईट डी सेवन बिशप जी फाईव्ह नाईट एफ सिक्स बिशप जी टू रुक बी एट कॅसल बाय व्हाइट आणि खरं तर हा एक रिस्की डिसिजन आहे कारण आपण बघू शकतो की आत्ता हा हत्तीचा जो कॉलम आहे तो पूर्णपणे ओपन आहे हत्ती या पॅदावर अटॅक करतोय त्याचबरोबर जर वजीरही इथे आला तर वजीर आणि हत्ती मिळून पांढऱ्या खेळाडूची क्वीन साइड ज्या साईडला कॅसलिंग केलेलं आहे त्या कॅसलिंग केलेल्या साइड खूप अटॅक करू शकतात म्हणून हा थोडासा रिस्की डिसिजन होता पण पुढची चाल होती क्वीन ए फाईव्ह लगेच अपेक्षेप्रमाणे काळ्या खेळाडूने वजीर इथे आणलेला आहे आणि हत्ती तर इथे अटॅक करतच आहे पुढची चाल होती रूक एच वन आणि वेळी पांढऱ्या खेळाडूने हत्ती इथे आणून पुन्हा एकदा आता या कॉलमवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढची चाल होती टेक्स डी फाईव्ह नाईट टेक्स डी फाईव्ह टेक्स बी टू आणि अपेक्षेप्रमाणे काळ्या खेळाडूने आता क्वीन साईडवरती हल्ला करायला सुरुवात केलेली आहे या हत्तीला या घो सॉरी उंटाचा सपोर्ट आहे म्हणून तो मारता येणार नाही पण या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट टेक्स ई सेवन चेक इथून चेक दिलेला आहे किंग एचे कारण तेवढे एकच जागा शिल्लक होती क्विन टेक्स एच सेवन चेक आणि ही तर चाल बघून तुम्हाला खूपच आश्चर्य नक्की वाटला असेल कारण आता पांढरा राजा पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे काळा हत्ती अगदी त्याच्या शेजारी आहे जर हा वजीर इथे आला तर चेकमेट होण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे पण तरीही राजाभोवतीचा एकमेव जो डिफेंडर होता त्याचा वापर करून पांढऱ्या खेळाडूने काळ्या राजाला चेक दिलेला आहे ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले किंग टेक्स एच सेवन दुसरा कोणताही पर्याय नव्हता रुक टेक्स एच एच फाईव्ह चेक बिशप एच सिक्स हे फोर्स हे प्रकार होता कारण दुसरं काही मध्ये घेता आलं नसतं कदाचित पांढरा राजा इथं घेऊ जाऊ शकला असता पण आता या केस मध्ये इथून घोड्याचा चेक आहे म्हणून पांढऱ्या घरावर काळा राजा जाऊ शकत नाही तो बाहेर येऊ शकत नाही कारण इथेही घोड्याचा चेक आहे त्याला एकच ऑप्शन असतो तो म्हणजे बिशप एच सिक्स रुप टेक्स एच सिक्स चेक किंग जी सेवन नाईट एफ फाईव्ह चेक किंग जी एट बिशप एफ सिक्स आणि ही चाल खेळून पांढऱ्या खेळून हा स्क्वेअर तर कंट्रोल केलाच पण त्याचबरोबर आता या उंटावरती देखील अटॅक केलेला आहे ज्याला का खेळाडूने उत्तर दिले रुखसी टू चेक कारण मी सांगितलं तसं कदाचित हा उंट जर इथे नसता तर हा वजीर या स्क्वेअरवरती आला असता आणि इथून राजाला चेकमॅट केला असता पण तसं काही झालं नाही हा उंट इथे घेऊन पांढऱ्या खेळाडूने एकाच वेळी हा स्क्वेअर देखील कंट्रोल केला आणि हत्तीवर देखील कंट्रोल केलेला आहे पुढची चाल होती रुखसी टू चेक अखेरीस काहीतरी प्रयत्न म्हणून काळ्या खेळाडूने हत्तीचा वापर केला ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले किंग टेक्स सी टू क्वीन टेक्स ए टू चेक बिशप बी टू आणि हा उंट मध्ये घेऊन काळ्या खेळाडूला सॉरी पांढऱ्या खेळाडूने अजूनही हा स्क्वेअर कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे आणि त्याचसोबत चेकही आढवलेला आहे पुढची चाल होती क्वीन सी फोर चेक बिशप सी थ्री एफ सिक्स एफ सिक्स ही चाल खेळण्यामागचं कारण म्हणजे काळ्या खेळाडूने आता हा डायगोनल ब्लॉक केलेला आहे त्याचबरोबर हा उंट पिन असल्यामुळे आता उंट प्याद मारू शकत नाही हत्तीने प्याद मारलं तर हत्ती मारेल म्हणून काही वेळापुरता या प्यादाच्या चालीमुळे राजा सेफ झालेला आहे पुढची चाल होती नाईट जी फाईव्ह ज्या पुढची चाल काळ्या खेळाडूने खेळली रुक इट पण समजा नाईट ई फाईव्ह या चालीनंतर जर काळ्या खेळाडूने चुकून एफ टेक्स जी फाईव्ह ही चाल खेळली असती तर ही चूक झाली असती कारण आता इथे ओपेरा चेक बसू शकतो रुक एच एट चेक ज्याला पांढऱ्या खेळाडूला सॉरी काळ्या खेळाडूला उत्तर द्यावे लागले असते किंग एफ सेवन ज्यानंतर चाल असती नाईट टेक्स डी सिक्स चेक किंग ई e सेवन नाईट टेक्स सी फोर आणि यानंतर आता काळ्या खेळाडूकडे दोन ऑप्शन आहेत की एकतर हत्ती एक्सचेंज करायचा किंवा उंट एक्सचेंज करायचा म्हणून जरी सर्व काही एक्सचेंज केलं असत तरीही बोर्डवर ही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली असती जिथे आता पांढऱ्या खेळाडूकडे तीन प्याधी आणि दोन उंट आहेत काळ्या खेळाडूकडे एक उंट आणि दोन प्याधी आहेत म्हणजेच पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती ही सर्व एक्सचेंजेस नंतर खूप जास्त चांगली असली असती म्हणूनच नाईट जी फाईव्ह या चालीनंतर हा घोडा न मारता काळ्या खेळाडूची चाल होती रुक इड ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले बिशप डी फाईव्ह चेक आणि हा देखील एक अमेझिंग सॅक्रिफाईस तुम्हाला बघायला मिळेल आणि हा सॅक्रिफाईस करण्यामागचं लॉजिक केवळ एकच आहे ते म्हणजे हा उंट अनपेन करायचा जो आत्ता हलू शकत नाही तो हलवता यावा म्हणून हा सॅक्रिफाईस केलेला आहे की जिथे राजावरही अटॅक आहे आणि वजीरावरही अटॅक आहे आता जर राजा हलवला तर वजीर मारला जाईल म्हणून काळ्या खेळाडूला कंपल्सरी खेळावी लागलेली चाल होती क्वीन टेक्स डी फाईव्ह ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले रुक एच चेक पहिल्यांदा चेक दिलेला आहे त्यानंतर किंग टेक्स एच बिशप टेक्स एफ सिक्स चेक किंग जी एट नाईट एच सिक्स चेक किंग एफ एट आणि नाईट एट सेवन चेकमेट आता हा राजा इथे चेकमेट झालेला आहे आजूबाजूचे सगळे स्क्वेअर जे आहेत ते उंट आणि या घोड्यांनी कव्हर केलेले आहेत कंट्रोल केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की या डावामध्ये सुरुवातीपासूनच एक एक मोहरे सॅक्रिफाईस करत पांढऱ्या खेळाडूने खरोखरच एक अफलातून हल्ला चढवला आणि काळा राजा जो आहे त्याला एक उंट आणि दोन घोडे यांचा वापर करून चेकमेट केलेला आहे काळ्या खेळाडूकडे वजीर आणि हत्ती शिल्लक होता तरीही काळा खेळाडू चेक वाचवू शकला नाही आणि यातून पुन्हा एकदा पोझिशनल गेमचं आपल्याला महत्त्व कळतं की फार पिसेस असूनही फायदा नसतो तर ज्या महत्त्वाच्या पोझिशन्स आहेत त्या महत्त्वाच्या पोझिशन्स तुम्ही कंट्रोल कराव्या लागतात तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी लवकरच नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद